स्वाभिमानी न्यूज चॅनल महिलांचा नेहमीच सन्मान करत आला, त्यानिमित्ताने आपण काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी नारी हा विशेष कार्यक्रम सुरू केला होता। आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वाभिमानी नारी या विशेष कार्यक्रमांतर्गत आज आपण आलो आहोत लिंब तालुका तासगाव या गावी। या दिनानिमित्त आज आपण विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा शाळेमध्ये शिकणाऱ्या तसेच सर्वसाधारण सर्व स्त्रियांचे काय मत आहे या दिनाविषयी त्याच्याबद्दल संवाद साधणार आहोत। तर मी सरळ प्रश्नांना सुरुवात करते। सामान्य जीवनात प्रत्येक स्त्रीला संघर्ष करावा लागतो आजच्या काळामध्ये आणि मागच्या काळामध्ये, म्हणजे भरपूर फरक आहेत। आज आपल्या बरोबर एक आशी उपस्थित आहेत, त्यांचं नाव आहे पार्वती पाटील। साधारणपणे 70 ते 80 वयाचं आहे आजी। तुम्हाला काय वाटतं आजच्या पिढीमध्ये आणि तुमच्या वेळेच्या महिलांमध्ये काय फरक आहे? नाही, आजच्या महिला शिकल्या, पुढे गेल्या, त्या काळात मग तुम्हाला काय 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 म्हणजे अडचणी यायच्या? काय नाही अडचण, काही लागायचं न का माझं काय लागायचं, काय तर करावं वाटत होतं। आता आता तसं आहे का? आता महिलांची प्रगती झाली ते तर चांगलं वाटतं का? तुम्ही त्या काळात किती वाजता उठत होता सकाळी? आता पण किती वाजता उठता? आता उठते 8 वाजता, पहिलं उठते ते 5 वाजता। आणि आताच्या महिला तुमच्या सुना वगैरे असतील त्या किती वाजता उठतात? ते उठते 7 उठते, त्या 5 उठते ते। आपल्या इथल्या प्राथमिक शिक्षिका आहेत, त्यांना प्रश्न विचारते की आज दिनानिमित्त तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतं? मला वाटतं महिलांना स्वातंत्र्य आता भरपूर प्रमाणामध्ये मिळालेलं आहे। कुटुंबामधून सुद्धा मोठी माणसं असोत, वयस्कर माणसं असोत किंवा नवपती असोत, या सर्वांकडून स्वातंत्र्य मिळत आहे। पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असा त्याचा अर्थ न घेता स्वातंत्र्य उपभोगत आपलं करिअर करायचं आणि तेही चांगल्या पद्धतीनं आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन पुढं जावं असं मला वाटतं। आपलं कुटुंब पण विसरायचं नाही, मुलाबाळांना विसरायला नको आहे, आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होता कामा नये, या सर्व बाबी आपल्या सोबत असून आपण पुढं भरारी घेत जावं। चांगल्या मोकळा वेळ जो मिळतो त्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करावा आणि सकाळी संध्याकाळी आपल्या कुटुंबासाठीसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, आपल्या मुलांकडेसुद्धा लक्ष असणं महिलांचं गरजेचं आहे। कारण आज जर महिला बाहेर पडल्या तर आपल्या मुलांच्याकडे फारसं त्या लक्ष देऊ शकत नाही, किंवा इतर गोष्टी इतर दृष्टीनेसुद्धा विचार केला तर बाहेर पडल्यानंतर त्यांचा बराचसा वेळ बाहेरच्या कामामध्ये जात असतो आणि आपल्या कुटुंबाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं। सामान्य जीवनात प्रत्येक स्त्री ही तिच्या म्हणजे आयुष्यामध्ये संघर्ष करत असते, ती रणरागिणी असते। तिच्या या संघर्षासाठी स्वाभिमानीचा सलाम आहे आणि अशीच एक मुलगी आज एक तरुणी आपल्यासमोर उभा आहे जी तरुण शेतकरी आहे। मी तिला प्रश्न विचारू वाटते की तुला कुणामुळे प्रेरणा मिळाली की हे जगावेगळं काम आहे थोडक्यात, तुला कुणामुळे प्रेरणा मिळाली? प्रेरणा मिळाली की माझ्या वडिलांच्या मी ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस कधी म्हणजे माझ्या पप्पांना बहीण नव्हती, त्यामुळे त्यांना एक मुलगी म्हणून माझ्या पहिला पोटी मुलगी यावी असं त्यांचं म्हणणं होतं। तशी मी जन्माला आल्यानंतर त्यांनी कधी मला मुलीगत संभाळलं नाही की काय मी एक मुलगा म्हणून, म्हणजे त्या काळात समजा ते म्हणजे एक मुलीचे कपडेसुद्धा मला घालू दिले नाहीत की तो एक मुलगा म्हणून जगायचा असं मला त्यांनी शिकवलं। आणि त्यांच्यामुळे मी आज एक आदर्श, म्हणजे मला आमच्या गावातली म्हणते तो एक आदर्श शेतकरी म्हणून मला वाटतं मी पण आदर्श एक शेतकरी। आज मी स्वतःची शेती नाही, आमच्या पप्पांचं स्वतःचं काही नसताना त्यांनी 2-3 एकर वाट्यानं शेती केलेली आहे ती आज मी एक त्यांची मुलगी म्हणून मुलगी न म्हणता एक मुलगा म्हणून बघत आहे। आज आमची एक द्राक्षाची बाग आहे, म्हणजे पहिलंच वर्ष आहे 30 गुंठ आहे, पण आमच्या पप्पांचं जास्त लक्ष नसतं त्याच्यामध्ये, मी लक्ष घालते स्वतः, औषध फवारणी म्हणा बागेतली सर्व कामे मी स्वतः करते। एवढंच नाही तर म्हणजे एक मी मुलगी म्हणून कधी वागलीच नाही की शाळेमध्ये म्हणा की आजच्या जीवनामध्ये पण म्हणा की मुलीसारखं मला कधीच वागवलं नाही की तो एक मुलगा म्हणून राहायचं हे शिकवून दिल्यामुळं
मी आज मुलाचं कोणतेही काम असू दे की माझ्या पप्पाने मला हे काम सांगितलं मी ते करत नाही असं होत शकत नाही की आज मी रानातून ज्यावेळेस वैरण घेऊन येते म्हणजे मला सांगू वाटतं मी ज्यावेळेस गाडीहून वैरण घेऊन येते तेव्हाच माझे पप्पा चार चौकात बसलेले असतात की ते स्वतः माणसं म्हणतात की आमची एवढी मोठी मुलं असून तुझ्या मुलगीपेक्षा मोठी मुलं असून आज आम्हाला स्वतः रानात जाऊन आमच्या गुरांसाठी वैर आणावे लागतात बास तुमच्या मुली बास की आज त्यात स्वतः जाऊन रानातून शेती करतात आज सगळं बघतात खरंच मला आम्हाला तुमच्या मुलींचा अभिमान आहे त्यामुळे मला माझ्या भविष्यात तुला काय बनायचं तुझं स्वप्न काय आहे नाही मला माझं लहानपणीपासूनच स्वप्न आहे की एक पोलीस बनायचं फौजी बनायचं स्वप्न आहे की मी ते पूर्ण करत आहे मी एक आता एक एक्झाम दिलेली आहे म्हणजे मला या आज महिला दिनच्या निमित्तानं मला म्हणजे ही बातमी मला ऐक नाही त्या मोदी सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे असं मला वाटतं मी एक एक्झाम दिले SSCET स्टाफ सिलेक्शन कमिशन 2018 मी एक्झाम दिले मी त्याची रिटर्न पास आहे फिजिकल पास आहे मेडिकल पास असूनसुद्धा 1,10,000 पदं असूनसुद्धा आज 1,10,000 पदं शिल्लक असून 1,09,000 विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये भरती झाले आहेत की आज परीक्षा देताना मला म्हणायचं आहे की 100 रुपयेसुद्धा आमच्या आईवडिलांच्याकडे नसतात ज्यावेळेस फॉर्म भरायचा असतो डेट संपत आलेली असते त्यावेळेस 100 रुपयेसुद्धा नसतात त्यावेळेस आमच्या आईवडिलांनी कष्ट करून ते आम्हाला दिले देतात त्या 100 रुपयाचे आम्हाला जाण असते त्यावेळेस आम्ही पेपर देत असतो फिजिकल द्यायचा असतो फिजिकल देताना तर आम्ही रोज 10 किलोमीटर रनिंग करतो त्यावेळेस फक्त एक 1600 मीटर आम्हाला रनिंग करत असते पण ज्यावेळेस आम्ही रनिंग करत असतो त्यावेळेस आमचा आईवडील आम्हाला आठवत असतात त्या पद्धतीनं आम्ही ते रनिंग दिलेलं असतं मेडिकल दिलेलं असतं मेडिकलमध्ये आधी डॉक्टरांच्या जाऊन चेकिंग केलेलं असतं त्यावेळेस आम्हाला त्यावर जे आमच्यात पॉईंट असतं त्यावर उपचार करावा लागतो त्यावेळेस त्यांना तिथं पैसे द्यावे लागतात एवढं सगळी प्रोसिजर पूर्ण करून आम्ही ती एक्झाम देत असेल आणि एवढा जागा शिल्लक असून तुम्ही आम्हाला देत त्या जागी आम्हाला घेत नसशिला तर शिक्षणाचा उपयोग काय तुम्ही म्हणता मुलगी वाचवा मुलगी शिकवा मला तर वाटतं म्हणजे आज महिला दिन आहे तुम्ही महिला दिनानिमित्त आज आपल्यासोबत उपस्थित आहे तिथे समाजसेविका योगा शिक्षिका आणि त्या रांगोळी आर्टिस्टसुद्धा आहेत तर मला त्यांना विचारावं असं वाटतं की महिलांना पुढे जाण्यासाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं नमस्ते मी सुजाता उभारे आज जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा महिलांना कुणी अधिकार देण्याची गरज नाही कारण की जन्मजात महिलांना अधिकार मिळालेलेच असतात ते निसर्गदत्तच असतात कारण की प्रत्येक महिलेमध्ये गुण आहेत आणि प्रत्येक महिला ही गुणांनी अशी परिपूर्ण आहे कारण की प्रत्येक महिला तिच्यामध्ये सामर्थ्य असतं आई बनण्याचं आपण म्हणतो बघा एखादी महिला पूर्ण झाली कधी होते तेव्हा जी ती ज्यावेळेला आई होते त्यावेळेला ती पूर्ण झाली असं म्हणतो पण मला असं वाटतं प्रत्येक महिला ज्यावेळेला जन्म घेते त्यावेळेलाच ती पूर्ण असते कारण की तिच्यामध्ये अनेक सारे गुण असतात आणि ती एक नवशक्ती आपण जी दुर्गा आपण 9 दिवस जी शक्तीची पूजा करतो नवदुर्गेची जी पूजा करतो ती परिपूर्ण गुणांनी परिपूर्ण असते सर्व गुणांनी परिपूर्ण असते तसंच महिलांमध्ये सुद्धा सर्व गुण असतातच बघा महिला ज्यावेळेला ती लहान असते त्यावेळेला ती बालिका असते त्यावेळेला जी हसते खेळते त्यावेळेला ती सर्वांना प्रसन्न करते तर प्रसन्न करण्याचा सर्वात मोठा गुण नसतो का तिच्यात असतोच ना ती लहान असून सुद्धा तो तिच्यामध्ये तो गुण असतो ज्यावेळेला ती मोठी होते बहीण होते बहीण ज्यावेळेला ती बहीण होते भावाला सांभाळून घेते त्यावेळेला ती उत्कृष्ट बहीण असते बरोबर तर सांभाळून घेण्याचा हा गुण तिच्याकडे असतो तर तो मुळातच आहे ना बरोबर ना तसं ज्यावेळेला ही मुलगी बहीण मोठी होते त्यावेळेला ती कुणाची तरी पत्नी होते हां ज्यावेळेला ती पत्नी होते त्यावेळेला ती आपल्या सख्या सोयऱ्याला समजून घेते त्याला परिपूर्ण करण्यासाठी तिला जे काही हवं असेल अडीअडचणीमध्ये त्या आपल्या जीवा भावाच्या नवऱ्याला समजावून घेते हे सगळं करते म्हणजे समजावून घेण्याची किती मोठी भावना किती मोठा गुण हा तिच्यामध्ये असतो एक सामान्य गृहिणी असून सुद्धा एक समाजभान जपणारी स्त्री म्हणून आणि स्त्रियांना प्रोत्साहित करत राहणाऱ्या आजच्या आपल्या पुढच्या गेस्ट आहेत शांता साळुंके मला त्यांना विचारावं असं वाटतं की महिलांनी कोणत्या प्रकारे तुम्हाला तुमच्या काळामध्ये किंवा काळामध्ये महिलांच्यामध्ये काय फरक वाटतो कुठेपर्यंत त्यांनी पूर्वीच्या महिला आणि आत्ताच्या महिलांमध्ये खूप फरक आहे पहिल्या पूर्वीच्या महिलांना बोसा पद्धत असायची शिक्षण द्यायचे नाहीत
घरीच मुलीने बसावं, बाहेर कुठं दुकानात जायचं नाही, कुठं म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जायचं नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं नाही. तसं आताच्या महिला मुली सर्वत्र जाऊ शकतात. ते म्हणजे पहिले म्हणजे अशी गोसा पद्धत होती, आता काही त्या प्रकारची गोसा पद्धत वगैरे काय राहिली. आज आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत वर्षा पाटील मॅडम, ज्या बचत गटाच्या अध्यक्ष आहेत. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वावलंबी बनवलंय, तर मला त्यांना विचारावंसं वाटतं की महिलांना पुढे जाण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीने काय संदेश द्याल? आता पाहता की शिकून महिला म्हणजे मुली मुलं शिकून घरात आहेत. बेरोजगारीचं सावट सगळ्यांच्या याच्यावर आहे, तर बेरोजगारी आपण स्वतः म्हणजे स्वतःहून आहे. जगात आळस आहे तो बेरोजगार, जो ऐश आहे तो बेरोजगार. स्वतःच्या कष्टावर आणि स्वतःच्या हिमतीवर आपलं काहीतरी कर्तृत्व करून आपला उंटा सगळ्यांना उंटावा असं मला वाटतं. म्हणजे महिलांनी स्वावलंबी बनावं असं माझे हे आहे आणि त्याची वाटचाल चालू आहे. घरातलंच काम त्यांनी करत न बसता दुसरं काहीतरी आपण करू शकतो आणि त्यात आपण पुढे जाऊ शकतो. त्यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि केंद्र शासन आपल्याला मदत करत आहे. ते आपल्याला पूर्वी आपल्यासोबत आपण सगळी होतो, गट आपल्या मालकीचा होता, तर आत्ता गटाचे मालक चालक आम्ही आहे. सोबत आमच्या संघ शासन आहे. कोण आहे? शासन आहे. त्यामुळं सगळ्यांनी धाडस करून ह्या गटामध्ये यायला पाहिजे. पूर्वी आपण पळलाय म्हणून आता पळणार ही भीती मनात न आणता गटामध्ये त्यांनी यायला पाहिजे. आता आपण धाडस केलं तरच आपण त्यात यशस्वी होणार आहे. म्हणून हे आपण उद्योगधंद्यासाठी पहिली वाटचाल सुरू करत आहे. त्यासाठी आम्ही आता गांडूळ खताचे ते स्ट्रक्चर प्रत्येकी एक एक महिला घेत आहे. गटात जे कोण तयार आहे ते घेत आहे. पापड शेवाळ्या आणि याचं हे चालू आहे. आज आपल्यासोबत आहेत पाणी फाउंडेशनच्या सामाजिक प्रशिक्षक कांचन पाटील मॅडम. मला त्यांना विचारावंसं वाटतं की महिलांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये पुढं गेलं पाहिजे, किंवा आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढं गेलेल्या आहेत, तर बाकीच्या महिलांनी त्यांच्याकडून काय घेतलं पाहिजे वगैरे. हां, तर तुम्ही म्हटला म्हणजे विशेषतः मला सांगायची काही तुम्हाला गरजच नाही. आता असं कुठलं क्षेत्र नाही त्या क्षेत्रामध्ये महिला नाही हे पूर्वीपासूनच. आणि आता तुम्ही म्हणाल तर जर मी स्वतः एक गृहिणी असून, म्हणजे पूर्वी एक गृहिणी असून जर मी एखाद्या क्षेत्रामध्ये माझं स्वतःचं वैयक्तिक करिअर करू शकत असेल, मग त्यासाठी मला प्रथम माझ्या कुटुंबाने सपोर्ट केले. म्हणजे आज एक सामान्य महिला, एक सामाजिक प्रशिक्षक, तिची वाटचाल माझी सुरू झाली. तर माझ्या कुटुंबाचा मोठा सहभाग आहे आणि त्याचबरोबर माझ्या गावाचाही आहे. कारण जेव्हा मी माझं कुटुंब आणि गाव माझ्या पाठीशी उभारलं तेव्हा मी उभार झालो. या पाणी फाउंडेशनमध्ये महिलांचा सहभाग किती प्रमाणात होता? भरपूर आहे. म्हणजे आज 2016 सालापासून संपूर्ण महाराष्ट्रभर पाणी फाउंडेशन संस्था कार्यरत आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात आज सामाजिक प्रशिक्षक असू देत, त्याचबरोबर ज्यावेळी एखादं गाव सहभागी होतं या कामामध्ये, त्यामध्ये प्रथमतः पाणी फाउंडेशनने महिलांनाच प्राधान्य दिलेले. म्हणजे प्रशिक्षण असून प्रशिक्षणापासून ते गावातले जे कार्य करतो त्यामध्ये प्रथम महिलांनाच त्यांनी सहभागी करून. कोणतीही स्त्री जी सामान्य शेतात काम करणारी महिला असो, किंवा घरकाम करणारी असो, किंवा उद्योग व्यवसाय करणारी असो, किंवा वैज्ञानिक वैमानिक असो, तर प्रत्येक स्त्री तिचं अस्तित्व हे महत्त्वाचंच असतं. त्या या स्त्रीच्या अस्तित्वाला स्वाभिमानीचा सलाम.